मला ना मी लहान होते तेव्हा अभ्यास करायला फार नाही आवडायचं. त्यात म्हणजे माझा सगळ्यात नावडीचा विषय म्हणजे इतिहास. पण इतिहास मला एकाच वर्षी आवडला होता जेव्हा मी चौथीत होते. त्या वर्षी होता आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास. हो, पण शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या पुस्तकात म्हणजे चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात मी किती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकली आहे? पूर्ण नाही शिकली. बरं, त्या तेवढ्या इतिहासामध्ये मला किती इतिहास लक्षात आहे आत्ता माहिती नाही. म्हणजे त्या इतिहासाच्या पुस्तकात बाजीप्रभूंचा उल्लेख आहे, जीवा महालाचा उल्लेख आहे, पण दर्या सारंगाचा उल्लेख आहे का? आठवत नाहीये. तुम्हाला माहितीये दर्या सारंग कोण आहे? नाही ना का माहितीये? दर्या सारंगाने शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळलं होतं. आरमार म्हणजे काय? असो, असे असंख्य प्रश्न पडतात ना आपल्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल, पण आता मला नाही पडत. किंवा तो शिवाजी महाराजांचा इतिहास चौथीच्या पुस्तकापेक्षाही जास्त रंजक प्रकारे मला समजलाय. कसा माहितीये? हे बघा, हा एक बोर्ड गेम आहे. जसं आपण सापशिडी खेळतो, जसं आपण लुडो खेळतो, आता फोनवरही खेळतो म्हणा, मजा नाही येत तितकी. तर हा एक बोर्ड गेम आहे मावळा नावाचा, जो पूर्णपणे शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती आधारित आहे. ज्याच्यात आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या मोठ्या मोठ्या घटना अगदी अगदी रंजक प्रकारे आणि खूप छोटे छोटे डिटेल्स सांभाळत समजावलेला आहे. आणि त्या बोर्ड गेम बरोबर हे एक पुस्तक सुद्धा आहे, माहिती पुस्तिका, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे सगळे मावळे अगदी त्यांच्या चित्रासकट, म्हणजे हे बघा आता हे सूर्याजी मालुसरे आहेत, तर चित्रासकट आणि त्यांच्या माहिती सकट या माहिती पुस्तिकेत मेन्शन केलेले आहे. त्यामुळे म्हणजे आता खेळता खेळता आपल्याला जास्त अभ्यास करता येतो ना, आणि तो जास्त चांगला लक्षातही राहतो. तसंच आहे. सो चौथीतला इतिहास मला आवडला होता कारण की तो शिवाजी महाराजांचा होता, पण त्याही पेक्षा जास्त रंजक प्रकारे शिवाजी महाराजांचा इतिहास मला ह्या बोर्ड गेमने समजावून सांगितला. मी असं सांगून तुम्हाला नाही करणार, तुम्हाला खेळायला लागेल. हो, तर मी एक लिंक मेन्शन करणार आहे, ती लिंक स्वाइपअप करून तुम्हीही तुमचा गेम ऑर्डर करा आणि माझ्या बरोबर तो खेळा. म्हणजे मी खेळेन माझ्या घरी माझ्या घरच्यांबरोबर, म्हणजे मी त्यांना समजावून सांगू शकेन किंवा तेही मला समजावून सांगू शकतील. तुम्हीही सांगा समजावून तुमच्या घरच्यांना, हा लगेच, आणि सांगा कसा वाटला ते.